कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी आज संध्याकाळी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांनी पोलिस दलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बी मुक्त गणेशोत्सव संकल्पना सत्यात आणली याबद्दल पोलीस अधीक्षकांनी जाहीर आभार मानले आहेत तर महापौरानं धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा पोलीस अधीक्षकांनी केला मिरवणूक उद्घाटन सोहळ्याला अचानक गर्दी वाढली ती नियंत्रित करताना काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखावं लागलं मात्र धक्काबुक्की झाली नाही असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे तर प्रॅक्टिस क्लबच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याबद्दलही पोलीस अधीक्षकांनी भूमिका स्पष्ट केली प्रसार माध्यमातील विविध प्रतिनिधींनी आज सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची भेट घेतली आणि एकूणच रविवारच्या गणेश विसर्जन बदल पोलीस का जानुन खेतली। विसर्जन मिरवणुकीबद्दल दलाची भूमिका जाणून घेतली रविवारी सकाळी मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्यात महापौर आणि काही माध्यम कर्मिंना धक्काबुक्की झाली होती कोल्हापूरच्या प्रथम नागरिकांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्यानं टीकेची झोड उठली होती तर काही काळ तणाव निर्माण झाला होता याबाबत पोलीस अधीक्षक देशमुख यांनी एक व्हिडिओ क्लिप दाखवत महापौरांना धक्काबुक्की झाली नसल्याचा खुलासा केला उद्घाटन सोहळ्याला अचानक गर्दी वाढली अनेक हौशी कार्यकर्ते पालकमंत्री आणि महापौरांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडू लागले त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गर्दीला रोखावं लागलं मात्र त्यामध्ये महापौर शोभा बोंद्रे यांना कुठंही धक्काबुक्की झाली नाही असा दावा पोलीस अधीक्षकांनी केलाय ड्रोनच्या सहाय्यानं छायाचित्रण केलेली एक क्लिप दाखवून पोलीस अधीक्षकांनी धक्काबुक्की झाल्याचा दावा फेटाळून लावला आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य आम्हाला दिसत नाहीये तो व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आम्ही मीडियामध्ये आज रिलीज केलेला आहे तो सर्वजण पाहू शकतात आणि तो व्हिडिओ स्वयंस्पष्ट आहे की त्यामध्ये जर पोलीस कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की करताना दिसत नाही आहे उलट सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्येच फोटो घेण्यावरून चढाओढ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे पोलीस उलट ती प्रक्रिया जी आहे ती रेग्युलेट करताना ते व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतात विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्रॅक्टिस क्लबच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठी हल्ला दुर्दैवी प्रकार होता मात्र काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचना झिडकारून वादावादी केली आणि त्यातून हा प्रकार घडला असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे मिरवणूक पुढे सरकत नसल्यामुळे मागची अनेक मंडळं बऱ्याच वेळेपासून वाट बघत थांबली होती जवळपास दीड ते दोन तासाचा कालावधी एका मंडळासाठी महाद्वार रोडवर गेलेला होता आणि त्या मंडळाला वारंवार विनंती करूनसुद्धा ती मंडळं जी होती ती पुढे सरकत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना विनंती केली तेव्हा काही पोलीस तिथे विनंती करायला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये बोलाचालीवरून काहीतरी इशू झालेला आहे आणि त्यामध्ये काही पोलीस खाली पडले आणि त्याच्यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला दरम्यान यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांचे आभार मानलेत कोल्हापूरच्या जनतेच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसंच न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी केलेलं सहकार्य अनमोल असल्याचं पोलीस अधीक्षक म्हणाले